आता तुमच्यापैकी कोण जाते घंटाघर मध्ये, कारण आता घंटाघर मध्ये जी रक्कम आहे ती आहे शून्य. एका थैलीत आहेत, एका थैलीत 104 रुपये, एका थैलीत 25,000 रुपये आणि एका थैलीत 1,00,000 रुपये आहेत. पण आता मात्र तुमच्यापैकी कोण जाते घंटाघर मध्ये? सचिनदा प्लीज या. या टीमने इथे या आणि या टीमने इथे या. तर तुम्ही 0 रुपये आणलेत, तर पुढच्या म्हणजे आता फिनालेपर्यंत जर तुम्ही कधी याल तर तुम्ही तुम्हाला ते पक्षी व्हावं लागेल. जर तुम्ही 25,000 रुपये जरी आणले असतील आत्ता तरी तुम्ही जिंकणार नाही, कारण तुमच्याकडे 35,000 रुपये आहेत. पण जर तुम्ही 1,00,000 रुपये आणले असतील याच्यात तर मात्र तुम्ही विनर व्हाल. ओके, बरोबर. या आठवड्याचे विनर आहेत 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 टीम कि मी अंकुश यांनी आणलेले किंवा आणलेला आहे एक भला मोठा 1,00,000 रुपये. म्हणजे सचिनदांचं किंवा अंकुशाचं मला एक आवडलं मगाशी म्हणाले जिंकणार आम्हीच. आणि गंमत म्हणजे आतापर्यंत 2 वर्षात एकदाही अबोलीची टीम हरलेली नाही. मी आता एकतर एकतर अनुशासन पेक्षा 1,00,000 आणि अनुशासनाचं बोलले 1,00,000 आणि अनुशासन वा काय बात आहे. तर टीम पुन्हा राजाची गतू राणी आणि प्रसन्न तुम्हाला या मंचातर्फे मी ते एक छानशी आठवण भेट आणारे. तड वाहाच बना माहोल गहाच बना दुनियेला नाच बा आता होऊ दे धिंगाणा. तड तड वाहाच बना माहोल गहाच बना दुनियेला नाच बा आता होऊ दे धिंगाणा. या आठवड्याचा विजेता संघ आहे टीम अबोली. तुम्हाला मिळतोय 1,00,000 रुपयांचा.